जुन्नर तालुक्यातील आळेगावात एका 4 वर्षीय बालकावर बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना सोमवार दिनांक 9 रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। या बालकाला आळे येथील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले असताना या उपचारादरम्यान या बालकाचा मृत्यू झाला आहे। या बालकावर डॉक्टर टीमने 3 तास उपचार केले, परंतु बिबट्याने या बालकाच्या चेहऱ्याला, डोक्याला तसेच पाठीला केलेल्या इजा या गंभीर स्वरूपाच्या होत्या, त्यामुळे या बालकाला वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आले आहे। आळेगावातील तितरमळ्यात राहत असलेले अमोल भुजबळ यांचा शिवांश हा 3.5 ते 4 वर्षाचा मुलगा अंगणात आजोबांबरोबर खेळत असताना अचानक समोरील ऊसाच्या शेतातून आलेल्या बिबट्याने या मुलाला पकडून ऊसाच्या शेतात फरफटत नेले असताना या ठिकाणी असलेल्या अविनाश गडगे या तरुणाने मोठी हिम्मत दाखवत बिबट्याच्या हल्ल्यातून या मुलाला सोडवले, परंतु या हल्ल्यात लहान बालक गंभीर जखमी झाले। त्याच्यावर आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना उपचारादरम्यान या बालकाचा मृत्यू झाला आहे। या घटनेमुळे या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। ब्युरो रिपोर्ट, समाज दर्पण। आमच्या आगरमाळा परिसर असेल, तितरमाळा असेल, बाबळ पण असेल, आळेगावचा वार्ड क्रमांक 1 असेल, यामध्ये जवळजवळ 1 नर 1 मादी आणि त्यांचे 2 पिल्ले असे 4 वाघ आमच्या परिसरामध्ये फिरत आहेत। आणि ते सर्व लोकांना दिसत असताना त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असताना आम्ही वनाधिकारी भालदेराव साहेब यांच्याशी संपर्क साधून आपल्या परिसरामध्ये 2 वाघाचे पिंजरे त्यासाठी लावलेले आहेत। त्यामध्ये 3 दिवसापूर्वी 1 वाघाचं पिल्लू त्यात अडकलं। आम्ही ज्यावेळेस 4:30 वाजता ठिकाणी आलो तर शेजारी एक वाघीण आणि वाघाचं पिल्लू साईडला फिरत असल्यामुळे वन अधिकारी भालदेराव साहेबांनी शेजारी सर्व ग्रामस्थांना सांगितलं की आपण जर या पिल्ल्याला पकडलं तर वाघीण अजून चौतळेल, त्यामुळे पिल्लू सर्वांच्या संमतीने पिल्लू त्या ठिकाणी सोडून देण्यात आलं। त्यानंतर आम्ही दररोज सर्व नागरिकांना सांगत असतो की काळजी घ्या, आपल्या परिसरामध्ये वाघ आहेत। त्यानिमित्तानं आज सायंकाळी 4 वाजता शिवांश अमोल भुजबळ हा मुलगा आपल्या घराच्या अंगणामध्ये खेळत असताना आजोबांच्या समोर वाघाने त्याच्यावर झडप घातली आणि त्याला फरफडत शेजारी असल्या ऊसामध्ये नेले। त्या ठिकाणी आमचा अविनाश गडगे हा तरुण त्या ठिकाणी उभा होता, त्यांनी सर्व डोळ्याने पाहिलं आणि त्यांनी हातामध्ये कोयता घेऊन तो त्या ठिकाणी स्वतः एकटा ऊसामध्ये गेला आणि त्यांनी त्या कोयत्याच्या धाकाने आणि त्या वाघाला दगड मारून त्याच्या तावडीतून शिवांचं सोडवलं। आणि मग नंतर सर्वच ग्रामस्थ, मग त्यामध्ये आळेगावचे आदरणीय प्रसन्नाना डोके असतील, उदय पाटील भुजबळ असतील, सर्व मंडळी निलेशजी असतील, ही सर्व मंडळी तातडीनं त्याला या ठिकाणी आवारी हॉस्पिटलमध्ये आणलं। जीवनशैली आतमध्ये आता स्वतः उपचार कक्षामध्ये आहेत। त्या मुलाला जे काही उपचार लागतील ते सर्व उपचार करायची या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी तयारी दाखवलेली आहे। वनाधिकारी भालदेराव साहेब पण या ठिकाणी आलेले आहेत, तलाठी भाऊसाहेब मुंगळे भाऊसाहेब हे सुद्धा या ठिकाणी पोहोचले आहेत। आम्ही आळेफाटा पोलीस स्टेशनसाठी आळेफाटा पोलीस स्टेशनला कॉन्टॅक्ट केलेला आहे, त्याचप्रमाणे तहसीलदार यांच्यासुद्धा संपर्क झालेला आहे। अशा पद्धतीची घटना आहे, माझी प्रशासनाला विनंती आहे, आता हा वाघ नरभक्षक झालेला आहे, तर कृपया आपण तातडीने याच्यावर कारवाई करावी आणि तातडीने ही 4 पिल्लं म्हणजे 2 पिल्लं आणि वाघ वाघीण यांना तातडीनं आपण तुमच्या पद्धतीनं तुम्हाला काय करायचं ते करून त्यांना पकडून घेऊन जा। ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।